नमस्कार, रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण प्रत्येक उमेदवारांच्या गाठी भेटी आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामधून आपल्यासोबत जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत महादेवजी कोगनूर साहेब, यांना उमेदवारी नुकतीच डिक्लेअर झालेली आहे आणि त्यांनी या दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून निवडणुकीसाठी समोर जात आहेत। खरं तर दक्षिण सोलापूर मतदारसंघ नेहमी चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे। या ठिकाणी गेली 10 वर्ष झालं भाजपाचे विद्यमान आमदार माननीय सुभाषबापू देशमुख हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि एकंदरीत दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगानं काय काय प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचा प्रश्न असेल किंवा रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, असे अनेक विविध प्रश्नांसंदर्भात आपल्यासोबत महादेवजी कोगनरे साहेब आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल साहेब आपल्याला, आपण काँग्रेसकडून इच्छुक होतो, आपण काँग्रेसनं आपल्याला उमेदवार दिलं नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाला आपण या ठिकाणी सोडचिठ्ठी देऊन आपण पुन्हा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून आपण निवडणूक लढवत आहात, काय सांगाल एकंदरीत आणि जे विद्यमान आमदार आहेत किंवा निवडणुकीला जे जे तुमच्या विरोधात असणार आहेत त्यांचे आव्हान तुम्ही स्वीकारणार का किंवा त्यांचं आव्हान तुम्ही कसं मानता? सर्वप्रथम मी ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराजांची श्रेणी वंदन करतो आणि आदरणीय राजसाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे मनसेचे सर्व टीमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा माझं समाजकारण बघून राजसाहेबांनी मला जनतेची सेवा करण्याची सेवा म्हणजे संधी दिलेली आहे। तर ह्या माध्यमातून जनतेने एवढंच आवाहन करेन की आपल्याला सगळ्यांना दक्षिण सोलापुरातील प्रत्येक नागरिकांना माहीत आहे, माझ्या MK फाउंडेशनच्या माध्यमातून असू द्या, सागर सिमेंटच्या माध्यमातून सर जमेल तेवढं, मी काय जास्त काम केलं असं म्हणणार नाही आहे। आपल्या भागातील गरीब विद्यार्थी शिकावं आणि शेतकऱ्यासाठी काही मार्गदर्शन ठेवलं होतं आणि दुसरी गोष्ट जळीत जेव्हा होतील त्यावेळेला थोडं म्हणजे माझ्या परीने तो मदत केलं आहे, असे छोटे मोठे जे काम करत गेलो त्या ते काम बघून आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांना वाटत होतं की हा खरा जनसेवक आहे, तर आपण ह्यांना मैदानात उतरावं असून जनतेतून मागणी होती। तर मी एवढंच ह्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देणार की ज्याप्रमाणे आपल्या मागणीनुसार साहेबांनी तिकीट दिलेत आणि निवडून येऊन सगळे शेतकऱ्याच्या समस्येतील माझे युवक मित्र, कितीतरी युवक मित्र शिकून पुणे मुंबईला गेलेले आहेत, ह्याचा अर्थच एवढाच आहे की इथं त्यांना नोकरी मिळत नाही आहे। तर मी युवकांनासुद्धा एवढंच ह्या माध्यमातून आश्वासित करतो की आपण माझ्यावर विश्वास ठेवा, एक भाऊ म्हणून विश्वास ठेवा, 100% निवडून आल्यावर पहिले युवकासाठी मी काम करेन एवढं मी ग्वाही देतो। साहेब, गेल्या 2-3 वर्षापासून आपण मतदारसंघामध्ये फिरत आहेत, मतदारसंघातील काही प्रश्न असतील, समस्या असतील, जनता देखील तुमच्याशी संवाद साधणे, काय तालुक्याची एकंदरीत सद्यस्थिती काय आहे, काय सांगेल? हे बघा, ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊसाचं बिल शेतकऱ्यांना टायमात मिळत नाही आणि त्याच्यासाठी रोज कारखान्या जावा लागतो, काही शेतकरी न गेले तर लोकप्रतिनिधी टाईम देत नाहीत, हे नाराजगी आहे आणि मंद्रूप MIDC एक विषय आहे। तर मंद्रूप MIDC विषय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे शेत घेतलेले आहेत, तरी आम्ही जेव्हा सरकारात बसल्यावर पहिलं आम्ही एक काम करणार की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जास्तीत मोबदला देऊन त्यांच्याकडनं शेत घेऊन आपण MIDC पहिलं काम करणार। शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहिलं, सिंचनाचा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सिंचनाची सद्यस्थिती काय आहे किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सरकारने जे आश्वासनं दिली होती 5 वर्षामध्ये ते खऱ्या अर्थानं आश्वासनं पाळले गेलेत का, किंवा शेतकऱ्यांच्या जे आश्वासनं शेतकऱ्यांच्या ज्या योजना होत्या त्या योजना पूर्णत्वाकडे आलेत का, काय सांगाल तुम्ही याबाबत? हे बघा,
आपल्या दक्षिण सोलापूरतील जनतेने एक विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिले आणि आता गेल्या लोकसभेमध्ये दिसून आलं किती नाराजगी आहे म्हणून. तर ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींनी शब दिला होता ते एकसुद्धा काम झालेलं नाही आहे, म्हणजे जसं पाहिजे तसा विकास झालेला नाही. आता दक्षिण सोलापूरमध्ये जो 60% शहरी भाग आहे आणि 40% ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत, शहरी भागातल्या समस्या वेगळ्या. आता निलंबनगर भाग, जुळे सोलापूर काही भागामध्ये अजून व्यवस्थित चांगले रोड नाही आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, खूप समस्या आहेत, त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी खूप नाराज आहेत. तर जनतेतून मागणी आहे की ह्यावेळी बदल अटल आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे तो आरोग्याचा. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जर आरोग्याची सोयीसुविधा कशा पद्धतीची आहे आणि तुमचं विजन पुढचं काय असणार आहे, तुम्ही ज्यावेळेस आता मतदारांसमोर जाणार आहात, तालुक्याच्या विकासासंदर्भातलं तुमचं विजन काय असणार आहे? आता आपण बोलल्यासारखं आरोग्यावर माझं एक म्हणजे मी प्रत्येक गावात जेव्हा भेटतो की वयस्कर लोक आहेत त्यांना सोलापूरात यावं लागतं, आम्ही एक विचार करणार की प्रत्येक गावोगावी डॉक्टर पाठवणार आणि एक म्हणजे फिरता डॉक्टर आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आरोग्यावर लक्ष ठेवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं एक स्वप्न आहे की मंद्रूपमध्ये एक मोठं हॉस्पिटल पण एक आणायचं एक स्वप्न आहे. या याच्यामध्ये अजून एक विषय असा महत्त्वाचा आहे की आपण लोकसभेला काँग्रेसचं काम केलात आणि आमदार आता खासदार प्रणित शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये देखील तुम्ही एक चांगला मोलाची सहकार्य तुम्ही केलेलं आहे. असं असताना तुम्हाला आश्वासन दिलं होतं उमेदवारीचं, परंतु ऐनवेळेस उमेदवारी डावली गेली आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाण्याचा एक निर्णय घेतला. या एकंदरीत या सर्व जे लोकसभेपासून सुरू झालेला प्रवास, आत्तापर्यंतचा प्रवास, याकडे कसं बघाल, काय सांगाल याबाबत? खरं तर जेव्हा मी सामाजिक काम करत होतो राजकीय हेतू ठेवून काम तर अजिबात केलेलं नाही आहे. मी सामाजिक काम करत असताना जनतेतून मागणी वाढत गेली, तुम्ही तुमच्यासारखं स्वच्छ प्रतिमा जे लोक राजकारणात आल्या पाहिजेत, राजकारणात येऊन आपण काम केलं पाहिजेत असं एक लोकांकडनं मागणी होत होती. मग त्यावेळी गेल्या लोकसभेच्या वेळी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा योग आला, तसं तर काँग्रेसचे काही नेते मला संपर्क केले, मी प्रवेश केला. मग एक 2 महिन्यापासून असं मला जाणवत होतं की मला काँग्रेसकडनं काही तिकीट भेटणार नाही. मग माझं तर पहिल्यापासून ते फिक्स होतं की आपण जनतेसाठी मैदानात उतरावं आणि काम करावं. त्या पिरियडमध्ये मनसेकडनं मला ऑफर मिळाली आणि आदरणीय रावसाहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला तिकीट दिलं आणि जनता ह्यावेळी 100% मला निवडून देतील हे विश्वास आहे आणि मी अहोरात्र जनतेसाठी काम करणार हे जनतेला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे सर्व युवकामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. सर्व युवकांना एकच वाटतं की आमच्यासारखं, म्हणजे ते पण मी पण म्हणजे एक सामान्य माणूसच आहे, सर्व सामान्य माणसाला असं वाटतं की आमच्यासारख्या माध्यमांडाला तिकीट मिळालेलं आहे. तर ह्या माध्यमातून युवकांना एवढंच म्हणजे आनंदाने सांगतो की महादेव कोणाला मिळाले, तुम्हाला मिळालं असं समजून तुम्ही कामाला लागा, एवढंच ह्या माध्यमातून युवकांना सांगतो मी. तुम्हाला काय आश्वासन वगैरे यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस काय आश्वासन असं दिलं होतं तुम्हाला पक्षानं? आश्वासन दिलं होते की 100% तुमची विधानसभेसाठी विचार करू असं आश्वासन दिले होते. पण आता सध्या मतदारसंघामध्ये एकच चालू आहे की आपल्याला कारखानदार नको आहे, जनसेवक पाहिजे, हे जनतेतून आवाज आहे. आपण जर पाहिलं एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सर्वेसर्व आहेत, राज ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास टाकून एक उमेदवारी या ठिकाणी दिली आणि तुम्ही आज प्रचाराच्या दरम्यान एक निवडणुकीत सामोरं जात आहे आणि विशेष म्हणजे आपण मतदारसंघात जात आहेत, जनतेचे काय प्रश्न असतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात तुमच्या कशी एक काय असणार आहे विजन तुमच्याकडे? नाही नाही, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आता तर मी पदावर नाही आहे, लोकांना एक विश्वास आहे पदावर बसल्यावर 100% सर्व समस्या तो क्लिअर करतील हे जनतेला विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं, एखाद्या वेळी मी एक असं म्हणतो ना की जिल्हा परिषद लढवलं असेल आणि जिल्हा परिषद पद दिल्यावर काही काम केलं नाही, परत ह्याला कसा द्यायचा असा विषय नाही आहे. त्यांना म्हणजे सामान्य माणूस म्हणजे एकदा म्हणतो ना काही नसताना एवढं काम करू शकतो, तो लोकप्रतिनिधी झाल्यावर काम करतील हे विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आवर्जून सांगेन की मी बोलत नाही, करून दाखवलं म्हणून तर जनतेची इच्छा आहे मी आमदार व्हावा म्हणून. विरोधकांना कशा पद्धतीने तुम्ही आव्हान द्याल, काय सांगाल? नाही, मी खरं तर
विरोधकाबद्दल चर्चा करत नाही आणि टीका करत नाही, कारण कसं आहे हे जनता हातात घेतलेला विषय आहे, कारण लोकसभेमध्ये दिसून आलेलं सगळ्यांना, कारण खूप जाई विकास झाले असतं तर आता बघा 10,000 लीड आहे दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसला, याचा अर्थ बी जे पी पडल्यासारखंच आहे, आपण त्या मतदारसंघापुरतं आपण जरा बोललं तरी समजा, तर हे दिसून येतं की लोकप्रतिनिधी किती नाराज आहे, तर ह्याचा अर्थ एकच आहे की जनतेला परिवर्तन पाहिजे. नक्कीच या ठिकाणी हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माननीय महादेवजी कोगनेरे साहेब आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जे ज्या ज्या विविध प्रश्न असतील, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, किंवा अनेक नागरिकांचे जे प्रश्न असतील, समस्या असतील, ते त्या एम के फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितले की तालुक्यातील जे प्रश्न असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, याशिवाय रोजगार निर्मिती असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न जे आहे मी माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे भविष्यात. आणि भविष्यामध्ये जे काय सोयीसुविधा, आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, ते नक्कीच म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना एक चांगल्या पद्धतीची उत्तम दर्जाची सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आणि एकंदरीत सध्याची जी जनता आहे तालुक्यातली, ते नाराज आहे, कुठेतरी विकासाच्या बाबतीत तालुका मागं गेला आहे असंच त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर आज आपण इथंच थांबूया. कॅमेरामन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमडे, सोलापूर.